स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. तमिळनाडू इथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत यांचा मृत्यू. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजराने केला घात, कीटकनाशक चाटल्याने 1.5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. आणि अवैधरित्या पशूंची तस्करी करणारे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर 4 आरोपी फरार. सविस्तर वृत्त. बुधवारी तमिळनाडू मधील 14 लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळले असून प्राथमिक माहितीनुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत हेलिकॉप्टरमध्ये होते. सुलूर येथील लष्करी तळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच निलगिरीमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले. CDS जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टर तामिळनाडूत कोसळले. कुन्नूरच्या जंगलात बुधवारी दुपारी 12:20 सुमारास कोसळताच हेलिकॉप्टरला आग लागली. यातील 13 जणांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले असून जनरल बिपिन रावत यामध्ये गंभीर प्रकारे भाजले गेले होते. त्यांना वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. प्राथमिक माहितीनुसार हेलिकॉप्टर सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनला जात होते, त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी डॉक्टर, लष्करी अधिकाऱ्यांसह कमांडो उपस्थित आहेत. घटनास्थळी सापडलेले मृतदेह पूर्णपणे भाजले होते. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतकरी कुटुंबात मन सुन्न करणारी एक घटना घडली. या कुटुंबातील चिमुकल्याचा एका मांजराने घात केला. कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या समतानगर मलका कॉलनीत अजय पाटील नावाचे शेतकरी राहतात. काही दिवसांपूर्वी अजय यांनी शेतात फवारणी करण्यासाठी कीटनाशक आणून ठेवले होते. त्यांनी कीटनाशकाचा डब्बा कपाटावर ठेवला. सोमवारी दुपारी ते घराबाहेर गेले होते तर त्यांची पत्नी घर कामात व्यस्त होती. त्यांचा 1.5 वर्षाचा चिमुकला रियांश उर्फ मुन्ना घरात खेळत होता. त्याचवेळी घरात असलेल्या मांजराने कपाटावर चढून कीटनाशकाचा डब्बा खाली पाडला व त्यातील विष घरात पसरले. मुन्ना तिथेच खेळत असल्यामुळे निरागस मुन्नाने विषाने माखलेले हात आपल्या शरीराला लावले व तेच हात नकळतपणे तोंडातही घातले. काही वेळाने मुन्नाची आई घरात आली. तिने अंगाला विष लावलेल्या मुन्नाला उचलून त्याची आंघोळ घातली. काही वेळानंतर विषाने आपला प्रभाव दाखवला व मुन्नाची प्रकृती बिघडली. प्रारंभी त्याला खासगी व नंतर मेयोत उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र मंगळवारी दुपारी 3 सुमारास उपचारादरम्यान मुन्नाचा मृत्यू झाला. मृतक मुलाचे नाव रिहान मुन्ना अजय पाटील म्हणून आहे. त्याचा 1.5 वर्षाचा तो मुलगा आहे. मुलगा घरामध्ये खेळत होता आणि आई आपल्या कामामध्ये होती. ही घटना जी आहे 6/12/2021 दुपारी घडलेली आहे. 14 वाजता मुलगा खेळत होता. खेळत असताना आई आपल्या कामामध्ये होती. जे सज्जावर एक औषधी आणून ठेवलेली होती त्याने, तिच्या वडिलांनी, जे कीटकनाशक आणून ठेवलेलं होतं वरती, कधीतरी वर्षभरापूर्वी त्याच्या वडिलांनी आणून ठेवलं सज्जावरती. आणि मांजर आली, मांजरने तो डब्बा पाडला आणि तो जो आहे सज्जावरचा डब्बा पडून तो सगळं ते लिक्विड जे आहे बाहेर सांडलं आणि त्याच्यामध्ये तो मुलगा त्या याच्यामध्ये खेळायला लागला. त्याच्यात हाताने म्हणजे थापून किंवा असं जे खेळण्याचं असं त्याचं ते, त्याला वाटलं की ते पाण्यासारखंच आहे. त्याच्यामुळे तो खेळला. आईला जसं ते लक्षात आलं आणि त्याची आंघोळ घालून दिली, कपडे बदलून दिले, मात्र त्याच्या तोंडामध्ये जी वाफ वगैरे गेली होती त्याची आणि त्याने हाताने जो स्पर्श केला होता तोंडाला वगैरे सगळं, त्याच्यानंतर थोडा त्याला चक्कर आली आणि त्याने डोळे पण पांढरे केले. आईने हॉस्पिटलला नेलं, मात्र दुसऱ्या दिवशी तो इलाजाच्या उपचाराच्या दरम्यान मरण पावलेलं आहे. तर आमचं असंच म्हणणं आहे की अशा ज्या घटना आहेत ह्याला आपण निष्काळजीपणासुद्धा म्हणू शकतो आईवडिलांचा, किंवा मग झालेली घटना जी आहे त्याच्यामध्ये काळजी घेणं फार आवश्यक आहे. आपण केव्हा तरी आणतो कीटकनाशक आणि कुठेतरी किंवा कुठलेही मॉस्किटो रिपेलंट किंवा बाकीचे पण आपण कीटकनाशक आणतो आणि ते ठेवून देतो आणि आपणच विसरून जातो की ज्या वस्तू लहान मुलांच्या हातामध्ये सहजासहजी येऊ नये किंवा योगायोगाने ते खाली पडून कुठेतरी असलं काहीतरी निष्काळजीपणा होऊन जीवास घातक असं काही होऊ नये, याबद्दल काळजी घ्यायची आहे पालकांनी. एवढंच मी आवाहन करते त्यांना. वडिलांनी शेताच्या कामासाठी आणलेलं होतं ते आणि सज्जावर ठेवलं. त्यांनी ते काळजी घेतलेली होती की सज्जावर वरती लपूनच ठेवलेलं होतं, मात्र योगायोग असा झालेला होता की ती मांजर आली, मांजरीने ते पाडलं आणि ते लिक्विड
पसरला. जिथे तो मुलगा खेळत होता ते लिक्विड तिथे सांडलं गेलं आणि त्याच्यामध्येच तो मुलाला वाटलं की ते पाणी आहे. पाण्यामध्ये खेळल्यासारखं तो त्या मुलगा त्या लिक्विडसोबत खेळायला लागला आणि त्याची जी वाफ आहे तोंडाला जे लागलेला आहे स्पर्श त्याच्यामुळे मग त्याला ते रिॲक्शन आलं आणि त्याच्यानंतर उपचारादरम्यान तो मरण पावला. समाजाला कीर्तन अभंगाच्या माध्यमातून शिकवणी देणारे संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 397 जयंतीनिमित्त महाराजांच्या नंदनवन चौक स्थित प्रतिमेला महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अवैधरित्या पशूंची तस्करी करणाऱ्या एका वाहनावर 5 पावली पोलिसांनी कारवाई करत वाहनासह दोघांना आपल्या ताब्यात घेतले तर इतर 4 आरोपी फरार झाले. पोलिसांनी आरोपींजवळून 9,70,000 माल जप्त केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानंतर पोलीस प्रशासनाद्वारे पशूंची तस्करी व हत्या करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत 5 पावली पोलिसांनी अवैधरित्या पशूंची तस्करी करणाऱ्या वाहनचालकासह 2 आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार 5 पावली पोलिसांनी गुप्त सूचनेच्या आधारावर टेका नवी वस्ती फारुकनगर रोड लुट्टो सेल्स दुकानाजवळ अवैधरित्या पशूंची तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडले. या कारवाईत पोलिसांनी आकाश गडकरी शहाबाज कुरेशी वल्द ख्वाजा कुरेशी व सज्जाद अली वल्द रहमत सय्यद अली यांना अटक केली तर आरोपी शेख अरबाज वल्द शेख अब्दुल गफ्फार मोबीन अहमद वल्द मेहमूद अहमद कुरेशी अब्दुल कादर कुरेशी व फिरोज फकीर मोहम्मद कुरेशी फरार झाले. पोलिसांनी आरोपींजवळून 9,70,000 रुपयांचा माल जप्त केला. आदरणीय सीपी सरांनी यापूर्वीच वेळोवेळी आदेश दिलेले आहे की जे अवैध कत्तली गोवंश जनावरांची कत्तल करण्यासाठी अवैध वाहतूक करतात अशा लोकांवर कठोरपणे कारवाई करून हा अवैध प्रकार पूर्णपणे थांबविला पाहिजे असे आदेश दिलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने डीबी पथक रात्री पेट्रोलिंग करत असताना टेका नाही बस्ती फारुकनगर रोडला लुट्टो सेल्स हे दुकान आहे त्याच्याजवळ आम्ही पेट्रोलिंग करत असताना डीबी स्टाफसह एक बोलेरो पिकअप वाहन त्या ठिकाणी येताना दिसले. त्यास थांबवून जसं थांबवलं तर त्या थांबवल्याबरोबर काही आरोपी पळून गेले आणि ड्रायव्हरसह इतर 2 आरोपी आमच्या ताब्यात मिळाले. गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये 12 गोवंश जनावरं अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवलेले होते तर त्याच्या अनुषंगाने त्या ड्रायव्हर्सला आणि त्या इतर दोन इसमांना आम्ही कागदपत्रं विचारली की नेमकी ही जनावर कुठून आणली काय आणली आणि कशाकरता अशी क्रूरपणे बांधून ठेवलेली आहे. त्यावर त्यांनी कोणतेही कागदपत्र नसल्याचं सांगितलं. तर त्यांनी असं सांगितलं की त्याचे जे पळून गेलेले आरोपी आहे त्याचे साथीदार जे आहे त्यांच्यासोबत ते कत्तलीकरता त्या आणण्यात आल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या सदर आरोपीवर 7 आरोपी आहेत आकाश मूलचंद गडकरी शहबाज कुरेशी वल्द ख्वाजा कुरेशी सज्जाद अली वल्द रहमत सय्यद अली आणि इतर 4 आरोपी अशा आरोपीवर आम्ही गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल केलेला आहे. कलम 5A 5B 9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 सह कलम 11 प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 आम्ही गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करून माननीय न्यायालयात काल त्यांना सादर केलेलं होतं. न्यायालयाने त्यांचं 2 दिवस PCR दिलेला आहे. PCR PSI ढाकुलकर हा गुन्ह्याचा तपास करत आहे. ती जनावर त्यांनी नेमकी कुठून आणली होती आणि कोणाला सप्लाय करणार होती नेमके ती त्यांच्यामागे अजून किती लोक आहेत काय रॅकेट आहेत याचा अनुषंगाने सखोल तपास करत आहोत. त्यातील जे आरोपी आहेत त्यातील काही आरोपीवर यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याचासुद्धा आम्ही तपास करीत आहोत. नई बस्ती चा जो रोड आहे तर त्या लुट्टो सेल्स दुकानाजवळ फारुकनगरचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडजवळ लुट्टो सेल्स नावाचं दुकान आहे तिथे आम्हाला ते गाडी मिळाली. त्या ऑटोमोटिव्ह चौकाकडून ती गाडी आली होती आणि येता येता मग आमच्या हत्तीमध्ये आम्हाला ती पेट्रोलिंग करताना दिसली त्याच्यामुळे आम्ही ती पकडली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन संघर्ष यात्रा उमरेड येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात 8 डिसेंबर रोजी दाखल झाली. या पेन्शन संघर्ष सभेचे उद्घाटन राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या हस्ते पार पडले. राज्यातील 30 जिल्हे संपर्क करून या यात्रेचा सेवाग्राम इथे समारोप होणार आहे. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना NPS अन्यायकारक नवी पेन्शन योजना लागू झाली आहे. ही पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी मारक असल्याने जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. या आंदोलनाचा पुढील टप्पा येत्या अधिवेशन काळात मुंबईजवळील कल्याण इथून विधिमंडळावर पायी मार्च काढण्याचा कर्मचारी संघटनांचा निर्धार आहे असे जिल्हा संयोजक वितेश खांडेकर यांनी सांगितलं. मी वितेश खांडेकर पेन्शन संघर्ष समन्वय समितीचा मी संयोजक आहे.
हे कर्मचाऱ्यांची मूठ वज्रमूठ झालेली आहे. 100 पेक्षा जास्त संघटना इथं सहभागी झालेल्या आहेत आणि आता ही जी यात्रा आहे तिचं रूपांतर 21 तारखेपासून पेन्शन मार्चमध्ये होणार आहे. महाराष्ट्रातला तमाम कर्मचारी, मग तो कोणत्याही सवर्गातला असो, कोणत्याही कॅडरचा असो, ते सगळे कर्मचारी, लाखो कर्मचारी आपल्या हक्काच्या जुन्या पेन्शनसाठी मुंबईच्या मैदानावर, मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहे. तुमच्या लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. इशारा हाच आहे की जर आता शासन हे सगळं महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे, कर्मचारी एकत्रित झालेला आहे आणि जर आता कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, जुनी पेन्शन आमची एकमेव मागणी आहे, ही मागणी मान्य झाली नाही, तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करून काम बंदची हाक देण्यात येणार आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती वर्धाच्या वतीने गोपुरी येथे भव्य पेन्शन मेळावा 8 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या पेन्शन दिंडीची शासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर येत्या कालावधीत उग्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागाचे कार्यालय मंत्री अजय भोयर यांनी दिला आहे. राज्यामध्ये जे शिक्षक कर्मचारी, विविध विभागातील जे कर्मचारी आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांना ज्यांची नेमणूक 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर आहे, अशा राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची पेन्शन जी आहे ही पेन्शन नाकारण्यात आली आणि जुन्या पेन्शनच्या ऐवजी DCPS NPS ही एक अन्यायकारक पेन्शन योजना या राज्यातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यावरती लादण्यात आली आणि त्याचा निषेध म्हणून आणि सर्वांमध्ये एक प्रकारची जागृती करण्याकरता मुंबईच्या आझाद मैदानावरून हे एक पेन्शन दिंडी काढण्यात आली व या पेन्शन दिंडीचा समारोप या ठिकाणी होत आहे. आणि या पेन्शन दिंडीमध्ये राज्यातील या समन्वय समितीमध्ये जवळपास 60 संघटनांचा सहभाग या दिंडीमध्ये करण्यात आलेला आहे. तसेच या प्रसंगी आता हा आज समारोप आहे आणि या राज्यातील सर्व जिल्ह्यामधून हे पेन्शन दिंडी काढून याचा समारोप या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि हा एक प्रकारचा शासनाचा इशारा आहे की राज्यातील सर्व जिल्ह्यातील जे काही कर्मचारी आहे, शिक्षक बंधू भगिनी आहे, ते या DCPS NPS जी पेन्शन योजना आहे त्याच्याविरुद्ध त्यांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे. हा रोष व्यक्त करण्याकरता या ठिकाणी सर्व कर्मचारी बंधू भगिनी जमलेले आहे आणि या पेन्शन दिंडीची तात्काळ शासनाने दखल न घेतल्यास येत्या कालावधीमध्ये एक उग्र स्वरूपाचं आंदोलन या समन्वय समितीच्या माध्यमातून करण्याचे ठरलेले आहे. नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाणे परिसरात लग्नात वराडी म्हणून आलेल्या एका युवक व युवतीने नवरीच्या खोलीतून 7,97,000 दागिन्यांवर डल्ला मारला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल पुरणचंद जैन यांच्या मुलीचा विवाह कळमना रिंग रोड स्थित हमलोक विला अँड लॉन इथे आयोजित केला होता. विवाहाच्या आधी संगीत समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यामुळे पाहुण्यांची गर्दी वाढायला लागली. याच दरम्यान एक युवक व युवती लग्न समारंभात आले व संपूर्ण परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. लॉनमध्ये नवरीला तयार होण्यासाठी एक खोली बनवण्यात आली आहे. या खोलीत सर्व पाहुण्यांच्या बॅगही ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी संगीत समारोह सुरू होताच सर्व वराडी लॉनमध्ये एकत्र झाले. या दरम्यान युवक व युवतीने खोलीत प्रवेश करून बॅग चोरली. या बॅगमध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2 मोबाईल व पावणे 3 लाख रुपयांची रोकड होती.
संगीत समारोहाचा कार्यक्रम संपताच नवरी व इतर नातेवाईक खोलीत गेले असता बॅग गायब असल्याचं नवरीच्या लक्षात आलं. तिने इतर नातेवाईकांजवळ बॅगबद्दल चौकशी केली असता त्यांनीही बॅगबद्दल काहीच माहीत नसल्याचं सांगितलं. कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक युवती व युवक बॅग घेऊन जात असल्याचं आढळलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींच्या तपासाला सुरुवात केली आहे. वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी 1905 पासून होत आहे, मात्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन नाही अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेच्या सभागृहात दिली. त्यामुळे यवतमाळ शहरात जिल्हा विदर्भ जन आंदोलन समिती व जय विदर्भ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या म्हणण्यानुसार खरे तर केंद्र सरकारला विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्यक्षात दर आयोग, व्हीपी समिती, राज्य पुनर्रचना आयोगाची संगमा समिती आणि अन्य समित्यांनी विदर्भ राज्य निर्मितीबाबत पूर्ण सक्षम असल्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता. सरकार याशिवाय 1987 भुवनेश्वर येथील पक्षाच्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा ठराव मंजूर करून भाजपने विदर्भ निर्मितीची मागणी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. याशिवाय 2014 निवडणुकीनंतर दिल्लीत भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचे लेखी आश्वासनही दिले होते. आजही विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासाठी जोरदार आंदोलन केले जात आहे. माजी विदर्भवादी आग्रही नेत्यांना सत्तेत आल्यानंतर आश्वासनांचा विसर पडला आहे. केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी कोणतीही माहिती न घेता केंद्र सरकारकडे विदर्भ राज्य निर्मितीचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती देऊन आपली सुटका करून घेतली आहे. त्यामुळे विदर्भवादी संघटनांमध्ये नाराजी आहे. केंद्राच्या या निर्णयाचा निषेध करत यवतमाळमध्ये जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. गोंदियाला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यातील बिरसा भागात नक्षलवाद्यांनी रस्ता बांधकामात गुंतलेले रोड रोलर मशीन पेटवून दिल्याची घटना 2 दिवसांपूर्वी उघडकीस आली असून नक्षलवाद्यांनी पुन्हा रस्ता बांधकामात गुंतलेले मिक्सर मशीन आणि 2 ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना आता समोर आली आहे. 4 रोजी सकाळी बिरसा पोलीस ठाण्यांतर्गत मच्छुर्दा चौकीतील कोरका येथील देवरबेली ते मलकुआ दरम्यान रस्ता बांधणीच्या कामात गुंतलेल्या रोड रोलर मशीनला नक्षलवाद्यांनी आग लावत नक्षली मिलिंद तेलतुंबडे याच्या हत्येचा बदला घेतला होता. यासोबतच 10 रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यात बंदची हाक देण्यात आली होती. या विषयासंदर्भात 6 रोजी रात्री किरणापूर पोलीस ठाण्यांतर्गत कोणत्याही चौकीपासून सुमारे 15 दूर जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात गुंतलेला ट्रॅक्टर आणि मिक्सर जळून खाक झाला. यानंतर मधोमध रस्त्यावर बॅनर व फलक लावले. त्यात पुन्हा 10 नक्षलवाद्यांनी बंदची हाक दिली आहे. यासोबतच कॉम्रेड जीवा उर्फ मिलिंद तेलतुंबडे याच्या हत्येला प्रतिबंध करणारे संदेश आणि लाल कापडावर लिहिलेले पत्रकेही सोडण्यात आली आहेत. महापालिकेच्या झोनल कमिटीच्या नावाने राहिलेले लाल कापडात लिहिलेले संदेश आणि पॉम्पलेट्स मिळाल्यानंतर आणि रस्ते बांधणीत गुंतलेल्या मशीन्सला आग लागल्याच्या घटना घडल्यानंतर पोलीस सक्रिय झाले असून सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देत शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे. 2 नक्षलवाद्यांनी दुसरी मोठी घटना घडवली. नक्षलवाद्यांनी ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील किरणापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोणत्याही पोलीस चौकीच्या कलकत्ता ते बोदलझोला रोडवर घडवून आणली आहे. ठिकठिकाणी फलक आणि बॅनर लावण्यात आले आहेत ज्यामध्ये नक्षलवाद्यांनी 10 रोजी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड बंदची हाक दिली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे. प्रदेश युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीसाठी महावितरणाचा वापर केला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. त्यांचा मुलगा कुणाल राऊत हेही या निवडणुकीत प्रमुख दावेदार आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मुंबईत झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले की सोमवारी वाशी नवी मुंबई येथे झालेल्या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग सादर करण्यात आले. त्यात महावितरणचे कर्मचारी तसेच कंत्राटदारांना निवडणुकीसाठी नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. या कामात मदत करण्यासाठी वरून दबाव येत असून या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य मोबदला मिळेल आणि मदत केली नाही तर फळ मिळेल अशा भाषेत महावितरणाचे अधिकारी बोलताना दिसत आहेत. विक्रांत पाटील नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रशांत कदम आदी कार्यकर्त्यांनी बैठकीच्या ठिकाणी पोहोचून संबंधित अधिकाऱ्याकडून जाब विचारला.
यावेळी मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मंचावर महावितरणच्या अधिकाऱ्याची डायरी सापडली. या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या मुलाला निवडणुकीत कशी मदत करायची याच्या नोंदी आहेत. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आली. पाटील म्हणाले की आपल्या मुलाच्या निवडीसाठी वीजमंत्र्यांनी महावितरणचा डाव रचल्याचे वाशीच्या घटनेने सिद्ध झाले आहे. अशी जबाबदारी स्वीकारून नितीन राऊत यांनी तातडीने ऊर्जामंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करेल. आपल्याला माहिती आहे की युवा काँग्रेसची अंतर्गत त्यांची निवडणूक ही सध्या सुरू आहे. राज्यभराच्या प्रदेशाध्यक्षापासून अनेक पदांसाठीची ही निवडणूक आहे. त्यांच्या या निवडणुकीला आमच्याकडनं मनापासून शुभेच्छाच आहे. पण आमचा आक्षेप हा आहे की या राज्याचे ऊर्जा मंत्री सन्माननीय नितीनजी राऊत जे या मागच्या संपूर्ण कारकिर्दीमधले सगळ्यात अयशस्वी ऊर्जा मंत्री म्हणून समोर आलेले आहेत आणि राज्याच्या ऊर्जा विषयाच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करून शेतकऱ्यांपासून युवांपर्यंत सगळ्यांच्याच आयुष्याची माती करणारे ऊर्जा मंत्री म्हणून ते समोर आले आणि राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष न देता स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता अधिक करणारे ऊर्जा मंत्री म्हणून त्यांचं दुसरं रूप आता आपल्याला बघायला मिळतंय. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा सुपुत्र कुणाल राऊत हा या निवडणुकीला उभा आहे आणि या निवडणुकीमध्ये नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या ऊर्जा खात्याच्या महावितरणचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी दावणीला बांधण्याचं काम काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम नितीन राऊत यांच्याकडनं होताना बघायला मिळत. संपूर्ण राज्यात हा प्रकार सुरू आहे. अनेक ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. भरून प्रेशर आहे आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खाली कंत्राटदार कर्मचारी यांच्यावर प्रेशर केलं जात आहे की युवक काँग्रेसच्या या निवडणुकीमध्ये माझा मुलगा निवडून आला पाहिजे म्हणून तुम्ही यंत्रणा लावा, जास्तीत जास्त नोंदणी करा आणि तुमचे सगळे कर्मचारी त्या विषयात लावून माझ्या मुलाला राज्याचं अध्यक्ष करायचं हे स्वप्न नितीन राऊत हे बघत आहे. त्या ठिकाणी काम करताना आम्हाला त्या ठिकाणी डायरी त्यांची जी समोर मिळाली त्या डायरीमध्ये ही महावितरणची डायरी होती, अधिकृत डायरी त्यांची आणि त्याच्यावरती डीएस धनगर यांची ही डायरी आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्याची स्ट्रॅटेजी ही सगळी त्याच्यामध्ये त्याची लिहिलेली होती. म्हणजे एमएससीबीचे अधिकारी कामाच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी नाही कामाच्या दिवशी ड्युटीवर असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या बैठक घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला कसं निवडून आणा त्याचे प्लॅनिंग देत आहेत. त्या क्लिप मध्ये आपल्याला बघायला मिळेल की किती आयडियाज वापरून कशा कशा पद्धतीने नोंदणी करा. अर्बन एरियामध्ये जाल, बिल्डिंग मध्ये जाल तर सुशिक्षित नागरिक प्रश्न विचारतील, मग तुम्ही स्लम मध्ये जास्त नोंदणी करा ती कशी करा, त्यासाठी त्यांना किती एका मताला किती पैसे द्यायचे, अशा सगळ्या प्रकारची चर्चा त्या क्लिपिंगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यामुळे हे दुर्दैवी आहे की राज्याचे ऊर्जा मंत्री त्यांच्या कामावर लक्ष न देता अशा वेगवेगळ्या विषयांवरती फक्त स्वतःच्या मुलाचं भविष्य सिक्युअर करण्यावरती लक्ष देत आहेत. आमचं या ठिकाणी आमची मागणी आहे की राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. तर आज व्हीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा व्हीकेबी न्यूज. नमस्कार.